यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथे श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्या सोमवारी लंकेनाथ धाम ते रुद्रेश्वर मंदिरापर्यंत कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही कावड यात्रा लंकेनाथ धाम मंदिरातील शंकराच्या देवादिदेव भगवान शंकराचा अभिषेक करून कावड यात्रा तेथून काढण्यात आली. माणिकवाडा रोडने नेरच्या दिशेने रवाना झाली. यात्रा रस्त्याने जात असताना जागोजागी कावडीवरील शंकराचे व देवादिदेव महादेवाचे पूजन करून कावड धरणाऱ्याचे पाय धुवून त्यांना उपवासाची उसळ केसर बदामाचे दूध देण्यात आलं. तहसील कार्यालयापर्यंत ही कावड यात्रा होती. नंतर या यात्रेचे मिरवणुकीमध्ये रूपांतर झाले. मिरवणुकीमध्ये रथावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, राम हनुमानाचा देखावा, हनुमानाच्या वेशभूषेतील कलावंत मिरवणुकीचे आकर्षण ठरले. ही मिरवणूक ग्रामीण रुग्णालय, मारवाडी चौक, बारीपुरा, रुद्रेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली. डीजेच्या तालावर शिवभक्त तल्लीन होऊन नाचत होते. रुद्रेश्वर मंदिरामध्ये यात्रेचा समारोप करण्यात आला. या कावड यात्रेचे आयोजन हिंदू बांधवांनी केले होते. यात्रेला मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त होता. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.